वडा तालुक्यातील उज्जैनी ग्राम पंचायत हद्दीतील साखरशेत येथे दुर्गम आदिवासी पाड्यातील दोन्ही पायांनी अपंग असलेल्या व्यक्तीला तीन चाकी सायकल देऊन त्याला मदत करण्यात आलेली आहे। मागील महिन्यामध्ये कपिल पाटील फाउंडेशन मार्फत दिव्यांगांना व्हीलचेअर श्रवणयंत्र कुबडी आदी साहित्याचे वाटप वाड्याती पंचायत समिती सभागृहामध्ये करण्यात आले होते। हे वाटप झाले असले तरी अजूनही काही व्यक्ती यापासून वंचित आहेत ही माहिती केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यापर्यंत येताच त्यांचे सुय सहायक नंदकिशोर कापसे यांनी सदर तीन चाकी सायकल थेट साखरशेत येथील आदिवासी दुर्गम या पाड्यामध्ये नेऊन दोन्ही पायांनी अपंग असलेल्या व्यक्तीला देऊन त्याला मदत केलेली आहे। यावेळी या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते। वाटप प्रसंगी त्यांच्या समवेत प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडीचे अशोक इरनक वाडा तालुका सरचिटणीस राजू रिकामे यांच्या उपस्थितीमध्ये या तीन चाकी सायकल सुपूर्त करण्यात आलेली आहे। मला सायकल दिली, मी कुठं पण आता बाजारात जाऊन बाजार करून येऊन त्यांचा मी आभार आहे। मागील काही दिवसापूर्वी याच गावातील आजारी अंथरुणात असलेल्या व्यक्तीला कपिल पाटील फाउंडेशनकडून मदतीचा हात देऊन उपचारासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले होते। सदर व्यक्ती आज हॉस्पिटलमधून उपचार घेऊन सुदृढ होऊन घरी परत आल्याने त्याने केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे सुय सहायक नंदकिशोर कापसे यांचे आभार मानले। आता दवाखान्यातून मी चांगल्या पद्धतीने सुधारून आलेला आहे। आता मला बरं वाटते, मी आता घरी येऊन आता आरामात खातो पितो ना हिंडतो। पण आपल्याला मदत केली आणि कापसे सरांनी मदत केली, आम्हाला तिथून दवाखान्यात निघलं, गाडी दिली आणि आता बरं वाटायला लागलं म्हणून आम्ही आता दवाखान्यातून घरी आलो।